तर एक महत्वाची बातमी सराड्यांच्या ओबीसी याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे महाधिवक्त्यांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती मिळते प्रकरण जुना आहे वेळ वाढवून द्या अशी मागणी महाधिवक्त्यांनी केली आहे तर वेळ वाढवून देऊ नका याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे ही मागणी केलेली पाहायला मिळते महत्वाची बातमी आपण बघतोय कृष्णा सोनारवाडकर मध्ये सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत कृष्णा आपण बघतोय सध्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे काय अधिकचे अपडेट्स पाहतोय की ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवरती सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे दुपारच्या सत्रामध्ये ही सुनावणी होणार होती आणि त्यानुसार सुनावणीला सुरुवात झालेली आहे मात्र ज्या अध्यादेशाला विरोध केला जातोय तो अध्यादेश एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती माहिती घेण्यासाठी किंवा जो काय अहवाल आहे तो पडताळणी करून कोर्टामध्ये उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केलेली आहे त्यामुळे याचिका करते बाळासाहेब सराटे यांनी या वेळ वेळ वाढवून मागण्याच्या जे काही मागणी जी आहे त्याला विरोध केलेला आहे त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी कशा पद्धतीने संपते आणि शेवटचं कन्क्लुजन काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे वेळ वाढवून द्या असं सरकारचं म्हणणं आहे मात्र त्यावरती न्यायालय काय नेमकं उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे अडीच वाजता ही सुनावणीला सुरुवात होणार होती त्यानुसार सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला किंवा जो काय अध्यादेश सरकारनं काढलेला होता तो अध्यादेश एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी आम्हाला वेळ आवश्यक आहे आणि त्यानुसार आम्हाला वेळ वाढवून द्या एकतीस डिसेंबर पर्यंत हा वेळ आम्हाला हवा आहे अशा पद्धतीची मागणी ही सरकारची आहे आणि त्यानुसार सरकारचे महाधिवक्ता कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत मात्र याचिकाकर्त्यांनी वेळ वाढवून देण्यास विरोध केलेला आहे त्यामुळे आता कोर्टाकडून या दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर नेमकं काय का निर्णय दिला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाळासाहेब सराटे यांनी दोन हजार अठरा साली ही याचिका केलेली होती आणि त्यानुसार ही याचिका पुन्हा एकदा आता उकरून काढलेली आहे असा आरोप सुद्धा छगन भुजबळ यांनी केलेला होता सकाळीच छगन भुजबळ हे महाधिवक्त्यांच्या भेटीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये आलेले होते त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली मात्र सुनावणी ही दुपारच्या सत्रामध्ये होणार होती आणि त्यानुसार सुनावणीला आता झालेली आहे मात्र या सगळ्या सुनावणीमध्ये एक महत्वाचा आहे तो सरकारचा आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा हा अध्यादेश आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याचिकेमध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्या आणि एकतीस डिसेंबरला आम्ही पुन्हा एकदा कोर्टामध्ये या संदर्भात अहवाल देऊ किंवा उत्तर देऊ अशा पद्धतीची जी काही विनंती आहे ती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टामध्ये केलेली आहे त्यामुळे न्यायालय खरोखर सरकारला विरोध वाढवू वेळ जो आहे तो वाढवून देतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र याचिकाकर्त्यांनी म्हणजेच बाळासाहेब सराटे यांनी या मागणीला विरोध केला त्यामुळे थोड्याच वेळामध्ये दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर न्यायालय यावरती निर्णय देईल न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी पार पडते आणि त्यामुळे ती थोड्याच वेळामध्ये सरकारला या संदर्भात वेळ वाढवून मिळणार आहे की बाळासाहेब सरांडे यांची मागणी कुठली आहे त्यानुसार ही सुनावणी या सगळ्यावर आपल्याला लक्षात तुम्ही थोड्या वेळ आमच्यासोबत असंच थांबा तर आपण बघतोय ओबीसी याचिकेवर राज्य मागास वर्ग आयोगाला सहभागी करा असं कोर्ट म्हणत आहे महत्वाची बातमी आहे ओबीसी याचिकेवर आता राज्य मागास वर्ग आयोगाला सहभागी करण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत ओबीसी याचिकेवर राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करा असं कोर्ट म्हणत आहे सरड्यांच्या ओबीसी याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे कृष्ण आपण बघतोय महत्वाची अपडेट आहे ओबीसी याचिकेवर राज्य मागासवर्ग आयोगाला आता सहभागी करा असं कोर्ट म्हणत सुमित आपण पाहतो की ओबीसी आरक्षणाचा हा विषय जो आहे तो इतर मागासवर्गीयमध्ये येतो आणि त्यामुळे इतर मागास मागासवर्गीय आयोगाला सुद्धा यामध्ये पार्टी करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे याचिका करते बाळासाहेब सराटे यांनी जी याचिका केलेली आहे त्याच्यावरती सरकार तर आपली बाजू मांडतायत मात्र मागासवर्गीय आयोगाचं नेमकं म्हणणं काय हे येत्या काळामध्ये या सगळ्या सुनावणी दरम्यान यावं यासाठी कोर्टाने आहे केलेल्या आहेत की मागासवर्गीय आयोगाला आयो यामध्ये प्रतिवादी करा जेणेकरून त्यांचं सुद्धा उत्तर या सगळ्या दरम्यान येईल त्यामुळे सरकार त्याचबरोबर आरक्षणाला विरोध करणारे बाळासाहेब सराटे हे तर आपली बाजू मांडतील किंवा जे काही त्यांची ओबीसी आरक्षणाला विरोध आहे त्यानुसार ते युक्तिवाद करतील मात्र सरकारच्या बाजूने महाधिवक्ता ही बाजू मांडत असताना मागासवर्गीय आयोगाचं नेमकं म्हणणं काय ओबीसी समाजाला जे काही आरक्षण देण्यात आलेलं आहे किंवा जो काही अध्यादेश सरकारनं काढलेला होता त्यानुसार त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या किती समाजासाठी आवश्यक आहेत या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत म्हणून येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा विचार व्हावा यासाठी मागासवर्गीय आयोगाला सुद्धा यामध्ये प्रतिवादी करा जेणेकरून त्यांची सुद्धा बाजू येत्या काळामध्ये कोर्टामध्ये ऐकून घेतली जाऊ शकते किंवा मांडली जाऊ शकते आणि त्यानंतर या सगळ्या बाजू ज्या आहेत म्हणजे राज्य सरकार जी बाजू महाधिवक्ते मांडतील त्यानंतर बाळासाहेब सराटे यांच्या बाजूने त्यांचे वकील सुद्धा युक्तिवाद करतील मात्र मागासवर्गीय आयोगाचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा येत्या काळामध्ये कोर्टामध्ये या सगळ्या सुनावणी दरम्यान यायला हवं यासाठी तिन्ही बाजू अतिशय कोर्टामध्ये येणं हे अत्यंत आवश्यक असणार आहेत आणि त्यासाठी या तिन्ही बाजू समजून घेण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला सुद्धा यामध्ये प्रतिवादी करा जेणेकरून त्यांचं जे वर्जन आहे किंवा त्यांची जी बाजू आहे ती सुद्धा कोर्टामध्ये मांडली जाईल अशा बद्दल सूचना ज्या आहेत त्या कोर्टाने दिलेल्या आहेत त्यामुळे आता महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जी अतिशय महत्वाची मागणी केलेली आहे की एकोणीशे चौऱ्याण्णवचा अध्यादेशाचा अभ्यास करण्यासाठी किंवा जी याचिका साहेब सराटे यांनी दाखल केलेले आहे त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी सरकारचं जे काही उत्तर ते आहे ते मांडण्यासाठी एकतीस डिसेंबर आम्हाला आवश्यक आहे मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे या सगळ्या बाजू आता सध्या कोर्टामध्ये तर सराटे यांच्या याचिकेवर आता तीन जानेवारीला पुढील सुनावणी होणार महत्वाची बातमी आपण बघतोय सध्या सराटे यांच्या ओबीसी याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू होती आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव अध्यादेश रद्द करून नव्यानं आता या सगळ्या चौकशी होते सगळ्याबाबत हायकोर्टामध्ये सरड्यांच्या याचिकेवर तीन जानेवारीला पुढील सुनावणी आता होणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव अध्यादेश रद्द करून नव्यानं ओबीसी सर्वेक्षण करा असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे हायकोर्टात बाळासाहेब सराड्यांची याचिका सध्या दाखल झालेली आहे आणि या सगळ्यावर आज हायकोर्टात सुनावणी सुरू होती आणि सराड्यांच्या याचिकेवर तीन जानेवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे तर एकोणीशे चौऱ्याण्णव